केशव दादा, केशव दादा। जी दाखले होने साहब। अहो आई साहब कुठे आहेत? सकाळ धन शोधते मी त्यांना। आई साहब बाहेर गेलेत, पण कुठे गेलेत ते नाही माहित। कसल्या इन्क्वायरी चालल्यात? काय नाही, आई साहेब कुठे गेल्यात ते विचारत होते। चल काम कर तुझी। जी काय काम आहे आई साहेबांकडे? ते मला त्यांना जरा एक विचारायचं होत। ती गरिबी ग बुद्धीची, एकदा सांगितलं लक्षात राहत नाही तुझ्या। इथून पुढे तुला जे काही विचारायचं असेल, सांगायचं असेल, ते आमच्याकडे येऊन सांगायचं, कारण या घरातले सगळे अधिकार आता आमच्या हातात येत। आई साहेबांनी सांगितलंय तसं, विसरलीस का? नुसते डुलू डुलू मान हलवू नको। जे काही विचारायचं असेल ते आम्हाला विचारायचं। ये अशी पुढे ये, ये। विचार, तुझ्या करत्या करविता आता आम्ही आहोत। वहिनी साहेब, मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचंय। काय झालं? मला माझं शिक्षण, म्हणजे मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचंय। शिक्षण पूर्ण नसताना तुझा एवढा शहाणपणा चाललेला असतो? शिक्षण पूर्ण झालं तर बघायलाच नको। नाही नाही, ही नसती फुकाची काम आहेत। काही शिक्षण बिक्षण पूर्ण करायचं नाही। हा हे बघा वहिनी साहेब, मला तुमच्याशी वाद घालायचं नाहीये। माझं ठरलंय, मला फक्त आई साहेबांच्या कानावर घालायचं होतं। तुम्ही घरातल्या मोठ्या तुमच्या कानावर घातलंय मी। विषय मिटला। काय विषय मिटला? तूच ठरवलं। तुझी नाटकं चांगली ओळखून होत आम्ही। मग अशी परमिशन मागायची होती ना? आता सांगायचंय? किती खोट बोलशील ग। नाही खोट नाही, मला विचारायचंच होत पण आई साहेबांना सांगायचं। पण आई साहेबांना नाही, आम्हाला। सारखं सारखं तेच तेच सांगावं लागतं ना तुला? आता फायनल सांगतोय, कान साफ करून ऐकायचं। घरातले हे जे काही डिसिजन असतात ते करत्या बाईला किंवा करत्या पुरुषाला विचारायचे असतात। आता घरची करती स्त्री आई साहेब नाहीत, आम्ही होत। अन घरचा करता पुरुष आमचे हे आहेत। मग मी विचारलं ना वहिनी साहेब। विचारणं वेगळं असतं, तू सांगतीयस। एखाद्याला किती खाली दाबायचो? हा तुम्ही जितकं खाली दाबताय ना, समोरचा तितकीच मोठी उसळी मारून वर येतो। अधिकार मान दिलाय ना तुम्हाला, मग तो सांभाळता बी यायला पाहिजे। तुम्ही तर काय, तुम्ही तर काय, हे बघ जास्त बोललीस ना, आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढू। चाललंय हे घर आहे का आंबेगावचं मार्केट यार? किती आवाज, किती? आणि उगाच का वादावादी करताय? काय त्रास आहे? आमच्या धाकट्या जाऊबाईंना अजून दोन शिंग फुटली आहेत। पॅडिस कुठच्या? राजश्री कोड्यात बोलू नका, सरळ सरळ स्पष्ट काय ते सांगा। या ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं म्हणतायत।
करू दे की काय प्रॉब्लेम आहे? शिकायचंच म्हणतात ना, घराला एंडगा तर नाही लावणार ना, शिकू द्या. एंडगा लावला तिथं अडचण आली नाही, मग इथं काय? शिकू द्या. फैसला झालाय, आता उगीच कचकच करून आमच्या ध्यानधारणेत डिस्टर्ब करू नका. दादासाहेब भाऊजी थैंक यू. वहिनी साहेब प्लीज कृपा करून आता मी गेलं तर चालेल का? घरातल्या मोठ्या करत्या करवेत्या माणसाकडनं मला परमिशन मिळाली. खरं तर आहे ना, या जगात प्रत्येक माणूस जन्मल्यापासून स्वतंत्र असतोय आणि बाई तर सगळ्यात जास्त. त्यामुळं कुठल्याच बाईला कशासाठीच कोणाकडनंच परमिशन मागायची गरज नसते. आणि हे मी अजून इतर कोणाकडनं नाही, माझ्या नवऱ्याकडून शिकली. पण आता तर काय. हॅलो हॅलो, रेडी आहेस ना? रेडी. चल मग जायचं जेवायला. येस. अहो पुनश्च एकदा तुमची मेहमान नवाजी करण्याची संधी जी मिळाली आम्हाला. अहो करेक्ट. चल मग निघूयात लगेच. विभा मला तुला काही विचारायचंय. अरे जेवता जेवता बोलूयात. चल. नाही आताच विचारायचं, माझ्यासाठी खूप महत्वाचं. ये ना, बस ना तू. मला हे विचारायचं होतं की विचारू ना. क्या बात है विभा, तू आज काहीतरी आयुष्यात अचीव केलंस बर का? काय झालं? अहो आमचे आधार स्थान साक्षात रणजितराव ढाले पाटील आम्हाला विचारताय. विभा यार सॉरी, आय एम जस्ट किडिंग. बर बोल काय विचारायचं तुला. मला हे विचारायचं होतं की आज पहिला दिवस होता ना माझा, बरं काम करतोय ना मी? नाही म्हणजे आय नो मला फार काही एक्सपिरियन्स नाही, रादर काहीच एक्सपिरियन्स नाहीये, पण ऍक्च्युली मला तुझ्याशी ह्याबद्दल बोलायचं होतं. ए विभा सॉरी, म्हणजे माझ्याकडून काही चुकीचं केलं गेलं असेल तर एक खरंच एक्स्ट्रीमली सॉरी, जर माझ्यामुळे तुझं नाक कापलं गेलं असेल तर. माझं नाक कापलं गेलं आहे की जागेवर? अरे पाटील तू कालही फॅन्टॅस्टिक होता आणि आजही फॅन्टॅस्टिक काम केलेस. खरच? अरे पाटील तू जगात भारी आहेस रे. आणि ते आजचं प्रेझेंटेशन बघून तू जे काही मुद्दे काढलेत ना, त्या विषयावर आपलं बोलायचं राहिलंच. नंतर सांगते म्हणून अजून सांगितलंच नाहीयेस मला तू. काल तू तुझ्या आईबद्दल बोललीस, पण तुझा जो बॉयफ्रेंड आहे त्याच्याबद्दल? सॉरी एका मिनिटात आले. बोल. एक सेकंड.
डेसिबल लो ठेव तुझा. ऐक मी तुला नंतर फोन करू का प्लीज. नाही मी नाही आहे कामात. मी आणि रणजित जेवायला चाललोय बाहेर. का म्हणजे? रणजित बेस्ट फ्रेंड आहे. रणजित बेस्ट फ्रेंड आहे माझा. ऐक मी तुला खूप वेळा सांगितलंय आय जस्ट डोंट लाईक दिस बिहेवियर. ओके तुला समजायचंय ते समज. मी फोन ठेवतीये. बाय. चल निघूयात. भूक लागली असेल ना तुला. विभा हे बघ तेवढं महत्वाचं नाही आहे. आपण बोलू ना नंतर. काहीतरी झालंय विभा. तू लपवतेस माझ्यापासून. पाटील हे बघ मला खूप भूक लागली आहे. माझं डोकं पण खूप आउट आहे. तू प्लीज चल ना आता. आपण आधी जेवूयात आणि मग बोलूयात. कोणाचा फोन होता? क्षितिज माझा बॉयफ्रेंड. रणजित बेस्ट फ्रेंड आहे माझा. माझ्यामुळे काही प्रॉब्लेम? त्याला नाही आवडले का माझ्या बरोबर तू? एवढा इम्पॉर्टन्स नको देऊस प्लीज स्वतःला. ओके चल आता मला खूप भूक लागली आणि तू एक क्षण जरी इथे थांबलास ना तुझी पुस्तक जाऊन खाईन मी. चल आता प्लीज चल. हॅलो. क्रोध को पालना सीखो राजश्री. त्या दीड दमडीच्या पोलीस समोर अपमान केलात तुम्ही आमचा. मान ठेवायसारखं वागाल तर मान मिळेल बी. असं का केलं तुम्ही? आम्हाला प्रश्न आवडत नाहीत राजश्री. माहिती आम्हाला. आमच्या काळजावर वार करायला आवडतात तुम्हाला. होल्ड राजश्री बाई होल्ड. असं लाडा लाडत बोलू नका आमच्याशी. घरातल्या थोरल्या सोनबाई आहात ना, मोठ्या आहात ना, मग तसं वागा. तुमच्या या चुलीच्या राजकारणात आम्हाला काडीचा बी इंटरेस्ट नाहीये. फक्त घर शांत ठेवा. अहो पण झालं संपलं. फेकलं ना त्या पोरीला खपदाडीत. मग आता थंड व्हा, शांत राहा. जे आधीच मेलंय त्याला काटक्या टोचून वीराचा आव आणू नका. आमच्यासाठी महत्वाचं होतं रणजितरावांनी हे घर सोडून जाणं आणि या घराची सत्ता आमच्या हातात येणं. ती आली. आता तुम्ही शांत बसा. उगीच त्या पोरीच्या बाकड्यात शिरू नका. नाही उद्या तुम्ही नाही म्हणालात आणि त्या पोरीने जर रणजितरावांना फोन केला आणि रणजितराव इथं येऊन बसले तर त्या आव्वाच्या सव्वा जड जाईल आपल्याला. धोकं मिळालंय ना मग ते वापरा, नाहीतर त्यावर गंज चढेल. गंज. आणि हे असं काळजावर वार फिर आमच्या समोर बोलायचं नाही. आम्ही खरंच करू. वाट बघा. लांबचा विचार करा. लांबचा. आम्ही नेहमी लांबच बघत असतोय. तुमची पोच नाही ते ओळखायची. हे मतलबी वारं कुठं वाहतंय ते चांगलंच कळतंय आम्हाला. त्या पोरीनं शिकायला सुरुवात केली की त्या कौतुकानं तिचा नवरा परत येईल. मग काय करणार तुम्ही?
लई मागत पडल तुम्हाला मग मी लई लांबच बघत असतो तुम्ही आमच्याकडे जेव्हा बघाल तेव्हा कळेल तुम्हाला नाही आम्ही आमच्या फायद्याचंच बघणार कारण आमचा फायदा तोच तुमचा फायदा तुम्ही सांगा काय करायचंय ते आम्ही तेच करू जे आम्हाला पटल तेच करू संजू असं कसं झालेल तुला शोधावी लागेल मार्कशीट आणि पटकन शोधावी लागेल तुला जमेल ना हा जमल म्हणजे जमलच की मी घेऊन येते ठेव का ठीक आहे तुम्ही फोटोतूनच बघा माझ्याकडं समोर असले की राग राग करताय पण बघताय ना केवढं मोठं पाऊल उचलतीये तुमची संजू खर तर मला नाही माहिती तुम्हाला जे हवंय ते मी देऊ शकेन की नाही पण पाहू सर मी एकदम जीव लावून ट्राय करणार आहे बघा खर तर मी पोलिसाची वर्दी मिळवण्याचा प्रयत्न करते हे सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं होत पर तुम्हाला माझं काही ऐकायचंच नाहीये ना काय हरकत नाही कधी ना कधी तर तुम्हाला कळलंच आज नाही तर उद्या नाही तर परवा तर कळलंच
आधी आधी जरा वाटलं की मी करू शकेन का नाही, पण आता मी करणारच. काय व्हायचं ते होऊन दे, मी तुम्हाला तुमचा मान परत मिळवून देणारच. सर तुम्ही वापस कधी येणार मला नाही माहिती, पण इथून पुढं तुम्ही इकडे परत येईपर्यंत मी एक एक दिस मोजणार आहे.